मी माननीय राज्यपाल महोदय महामहिन राज्यपाल महोदयांना धन्यवाद देतो की मला त्यांनी यापदी नियुक्ती केली आज जवळपास मी ह्या विद्यापीठाशी म्हणजे हे विद्यापीठ एकोणीसशे बहात्तर अठरा मे एकोणीसशे बहात्तर साली स्थापन झालं आणि त्यानंतर आठ वर्षांनी म्हणजे मी दापोलीमध्ये तेवीस जुलै एकोणीसशे ऐंशी साली ते तेवीस जुलै एकोणीसशे ऐंशीपासून आजपर्यंत मी दापोलीत आहे मी विविध पदावर काम केलेलं के आहे म्हणजे सय प्राध्यापक असेल सहयोगी प्राध्यापक असेल प्राध्यापक असेल सहाय्य म्हणजे सहयोगी अधिष्ठाता असेल त्याच्यानंतर संचालक या सगळ्या पदांवरती काम केलेलं आहे आणि ह्या सगळ्या पदांचा मला तसा अनुभव आहे ज्यावेळेला मला हे पद आज दिलेलं आहे तेव्हा मला असं वाटतं की उद्यापासून मी कामाला सुरुवात करू शकतो नेमकं इथे काय काय अडचणी आहे कोकणच्या काय अडचणी आहेत माझ्या विद्यापीठाच्या काय अडचणी आहेत आणि त्याचप्रमाणे मला शिपायापासून ते माझ्या संचालकांपर्यंत कोण काय करू शकतो कोणाकोणाकडे काय काय चांगल्या गोष्टी आहेत आणि कारण मी ह्या गोष्टीवरती विच विचार हे विच, देतो की लक्ष देतो की कोणाकडे वाईट गुण किती आहेत ते मला बघायचे आणि चांगले गुण किती आहेत त्याचा योग्य वापर करून आपल्याला विद्यापीठ कसं पुढे नेताय आता सगळ्यात महत्त्वाचं माझ्यासमोर आहे ते चार वर्षाने जस्त जे अॅक्रिडिटेशन संपतं इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्चचं तर ते मिळवणं हे माझ्यासाठी सगळ्यात मोठी प्रायोरिटी आहे आणि ज जास्तीत जास्त आपल्याला अॅक्रिडिटे रँक कशी मिळेल ही सगळ्यात महत्त्वाची आहे दुसरं माझ्यासमोर आहे की आपल्याला जे विद्यापीठाची शान होती की एकोणीसशे शहाण्णव साली आपलं एक नंबरचं विद्यापीठ होतं तर ते रँकिंग आपल्याला पहिल्या हप्त्यात कमीत कमी आत कसं येईल पुढे पुढे ते मी जाईपर्यंत ते पहिल्या दहात कसं येईल हे दुसरं माझ्यासमोर मोठं टार्गेट आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारने आत्ताच आम्हाला पंचवीस कोटी रुपये दिलेले दे त्या विविध योजनांसाठी तर त्याची तातडीने कशी अंमल माझ्याने करता येईल हे एक महत्त्वाचं माझ्यासमोर आता मुद्दा आहे एज्युकेशनचा मुद्दा उपस्थित केला तर म्हणजे असं लक्षात येईल की आमच्या काही मी त्या त्यावेळीसुद्धा राज्यपाल महोदयांनी सांगितलं की माझ्याकडे सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल तर माड्या आता मुलांना शिकवायला ज्या बिल्डिंग्स लागत आहेत त्याही चाळीस वर्षापूर्वीच्या जुन्या आहेत तर त्या कशा पद्धतीने एक तर रिपेअर करून वापरता येईल किंवा नवीन घेता येईल यासंबंधी मी त्यासंबंधी सचिवांशी कालच माझं बोलणं झालेलं होतं पण त्यांची बदली झालेली आहे तर ते कसं करून घेता येईल ह्या महत्त्वाचं आहे संशोधनामध्ये कोकण हा प्रांत एक निराळा आहे म्हणजे आम्ही दोन भाग करू शकतो मी त्याला इंग्रजीमध्ये असं म्हणतो लॅक्स अर्निंग अँड लॅक्स डिपेंडंट लॅक्स अर्निंग म्हणजे जिथे आपण ज्याला हॉर्टिकल्चर बेल्ट म्हणतो ज्याच्यामध्ये आंबा आहे काजू आहे अशा पद्धतीचा आहे तर लॅक्स डिपेंडंट म्हणजे ठाणे पालघर रा रायगडमध्ये जिथे तांदळावरती अवलंबून असलेली भातशेतीवरती अवलंबून असलेली एकूण शेती आहे तर आम्हाला दोन्हीकडे काम करायचं सुदैवाने आता आपल्याला रत् नवीनच रत्नागिरी आठ हे आपण वान काढलेलं आहे की ज्याची जर योग्य पद्धतीने लागवड केली तर शेतकरी एक लाख चाळीस हजार रुपये वर्षाला हेक्टरी मिळू शकतो मग अशा पद्धतीने जवळपास माझ्याकडे कोकणामध्ये मा नऊ लाखापेक्षा जास्त शेतकरी हे एक हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असलेले आहे आणि ते बरेचसे भातावरती अवलंबून आहे आणि कोकणामधला बराचसा भात हा ऑर्गॅनिक आहे आणि तो जर सेंद्रिय भात असल्यामुळे एक इंटिग्रेटेड आम्ही सिस्टीम त्यांना दिली तर ते न नक्कीच त्यांचा फायद्याचं होईल अजून